नमस्कार मैत्रिणींनो, ओम किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर आजची स्पेशल डिश आहे चिंजेची चटणी. चिंजेच्या चटणीसाठी लागणारे साहित्य: 150 ग्रॅम चिंच, 1/2 किलो गूळ, 250 ग्रॅम खजूर, 2 टेबलस्पून धनजिरा पावडर, 2 टेबलस्पून तिखट आणि चवीनुसार मीठ. आता ह्या सगळ्या साहित्यांचं मिश्रण करण्यासाठी एका बाउलमध्ये गूळ, खजूर आणि चिंच हे व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे. हे सगळं साहित्य व्यवस्थित भिजवून घेण्यासाठी थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. सगळे साहित्य व्यवस्थित भिजण्या इतपत पाणी घालायचं आहे. आता हे मिश्रण आपण 1 तासासाठी भिजत ठेवूया. आता 1 तासानंतर आपले सगळे साहित्य व्यवस्थित भिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता. संपूर्ण भिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर कुकरमध्ये हे सगळं साहित्य घालून घ्यायचं आहे. कुकरमध्ये आपलं हे मिश्रण व्यवस्थित शिजलं जातं म्हणून कुकरचा वापर केलेला आहे. आता कुकरचं झाकण लावून कुकरला मीडियम फ्लेमवर ठेवलेलं आहे आणि 2 शिट्या होईस्तोपर्यंत ह्या मिश्रणाला शिजवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता आपली चटणी व्यवस्थित शिजलेली आहे. आता ह्या मिश्रणाला तुम्ही एका मॅशरने मॅश करू शकता किंवा एका पळीने हे व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे. त्यानंतर गाळणीच्या मदतीने ह्या चटणीला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने चटणीला गाळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता चटणीचा पूर्ण एक्स्ट्रॅक्ट काढून घेतलेला आहे. अशा पद्धतीने पूर्ण चटणी काढून झाल्यानंतर ह्या चटणीला आपण शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी एका लहान बाउलमध्ये चटणीला ट्रान्सफर करून घेतलेला आहे. आता ह्या चटणीला मीडियम फ्लेमवर आपण ठेवलेलं आहे. या चटणीला आता व्यवस्थित उकळी येण्यासाठी आपण ठेवलेला आहे. आता ह्या मिश्रणामध्ये आपण धनजिऱ्याची पावडर घालून घ्यायची आहे. त्यानंतर तिखट घालून घ्यायचं आहे.
आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्या मिश्रणाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ह्या चटणीला अजून टेस्टी करण्यासाठी आम्ही बडीशोपचा वापर केलेला आहे। सो एक टेबलस्पून बडीशोप घेतलेला आहे आणि ते पण ह्या चटणीमध्ये घालून घेतलेला आहे। आता ह्या चटणीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ह्या चटणीला उकळी येईपर्यंत व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे। ही चटणी छान अशी दाटसर होते। सो तुम्ही ही थोडीशी डायल्यूट करून पाणीपुरीमध्ये यूज करू शकता किंवा भेळमध्ये यूज करू शकता किंवा चाटवरती घालून खाऊ शकता। तुम्ही बघू शकता खूप टेस्टी अशी आपली ही चटणी झालेली आहे। आता ह्या चटणीला छान अशी उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता। सो आता गॅस बंद करून ह्याला आपण एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। खूप टेस्टी अशी ही चटणी आहे। चाटसाठी तर एकदम परफेक्ट आहे। घरी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायचं विसरू नका। परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।